हेलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमामध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 10th क्लास मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 2 क्वाड्रेटिक इक्वेशन या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. सदरील व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचं इंट्रोडक्शन आणि नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन यांचा अभ्यास करणार आहोत. सदरील व्हिडिओ हा सेमी माध्यम आणि इंग्लिश माध्यम, सेमी मीडियम महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि इंग्लिश मीडियम महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्यासाठी उपयुक्त आहे. चला तर मग आज आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सुरू करूया. इथे मी काही पॉलिनॉमियल्स लिहिलेली आहेत. आता या पॉलिनॉमियल्सला जर आपण नीट लक्ष देऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 5x+9 3x-7 हे पॉलिनॉमियल आहे. तसंच x² + 3x - 5 3x² - 5x, 5x² these are also polynomials. But ह्या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल जे आहे ते x आहे, वन व्हेरिएबल आहे, वन व्हेरिएबल विथ वन डिग्री असलेली हे पॉलिनॉमियल्स आहे. व्हेरिएबल एकच आहे, वन आहे अँड डिग्री सुद्धा पॉलिनॉमियलची व्हेरिएबलची वन आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं तर इथं x² + 3x - 5 याच्यामध्ये सुद्धा पॉलिनॉमियल ओनली वन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सुद्धा पॉलिनॉमियल ओनली वन आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये सुद्धा पॉलिनॉमियल ओनली वन आहे. बट द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 2. आता इथं व्हेरिएबल काय आहे? एक्स आहे. बट इट इज ओनली वन. व्हेरिएबल इज ओनली वन विथ डिग्री 2. विथ डिग्री 2. सो आपण इथं काय म्हणणार आहोत? या पॉलिनॉमियलला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणणार आहोत. लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल का म्हणायचं? अ पॉलिनॉमियल हॅव्हिंग वन व्हेरिएबल विथ वन डिग्री इज कॉल्ड लिनियर पॉलिनॉमियल. आणि नेक्स्ट जे 3 एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये पॉलिनॉमियल हॅव्हिंग ओनली वन व्हेरिएबल विथ डिग्री 2 आर कॉल्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. अशा पद्धतीने आपल्याला लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल यामधला फरक समजला असेल. नेक्स्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणायचं? जर आपण या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला जर आपण इक्वल टू 0 म्हणजेच काय इक्वेशनच्या रूपामध्ये जर लिहिलं, इक्वेशन का तर मध्ये इक्वल टूचं साईन आहे म्हणून इक्वेशनच्या रूपात लिहिलं आणि त्या इक्वेशनची व्हॅल्यू आपण काय पकडली? 0 पकडली. तर त्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला आपल्याला काय म्हणता येईल? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल. म्हणजेच काय? द इक्वेशन ऑब्टेन बाय टेकिंग द व्हॅल्यू ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल 0. म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपण काय घेत आहोत? 0 घेत आहोत. जेव्हा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपण 0 घेतो तेव्हा त्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला आपल्याला काय म्हणायचं आहे? क्वाड्रॅटिक
इक्वेशन्स म्हणायचं आहे. आता इथे आपल्याला दिलेलं एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाय इक्वल टू झिरो असं असेल तरच आपण त्याला म्हणणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. थ्री एक्स स्क्वेअर मायनस फाय एक्स इट इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. जर आपण त्याच्याबरोबर त्या पॉलिनॉमियल बरोबर जर शून्य लिहिलं झिरो लिहिलं तरच ते पॉलिनॉमियल काय होईल इक्वेशन होईल म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. फाय एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो असं जर आपण लिहिलं तर ते काय असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. मला वाटते अशा पद्धतीने तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय हे समजलं असेल. तरी परत एकदा आपण रिवाइज करूया. द इक्वेशन ऑब्टेन बाय टेकिंग द व्हॅल्यू ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल झिरो इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हियर इज द ऍक्टिव्हिटी ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 31. तुम्हाला काही इथं पॉलिनॉमियल्स दिलेली आहेत ती पॉलिनॉमियल्स तुम्हाला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायची आहे. मी इथं पॉलिनॉमियल्स लिहून घेतलेली आहेत तिला आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आपण क्लास नाइन्थ मध्ये आपण हे शिकलेलं आहे की इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिणे कसं लिहायचं. तर दिलेली जे पॉलिनॉमियल आहे ती दिलेली पॉलिनॉमियल आपण व्हेरिएबलच्या एकतर इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डरने लिहितो त्याला आपण काय म्हणतो इंडेक्स फॉर्म. तर इंडेक्स फॉर्म मध्ये इथे लिहित असताना पहिलं जे पॉलिनॉमियल आहे एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाय म्हणजे इथे एक्सचा जो एक्सपोनंट आहे तो दोन आहे टू आहे आणि नेक्स्ट एक्सचा एक्सपोनंट वन आहे आणि इथं फायच्या समोर जरी व्हेरिएबल नसलं तरी आपण इथं काय पकडतो एक्स झिरो पकडतो. म्हणजे आता टू वन झिरो म्हणजे व्हेरिएबलच्या आपण डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये हे पॉलिनॉमियल आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे त्याचं इंडेक्स फॉर्म सुद्धा आपल्याला तेच लिहावं लागेल एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाय. आता इथं फायला मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स टू द पॉवर झिरो असेल जे की आपण लिहित नाही कारण एक्स टू द पॉवर झिरो इक्वल टू वन आणि म्हणून आपला इंडेक्स फॉर्म फर्स्ट पॉलिनॉमियलचा काय येईल एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाय. आता सेकंड पॉलिनॉमियल जर पाहिलं आपण तर तिथे किती आहे टू डिग्री आहे म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर आहे व्हेरिएबलची मायनस फाय एक्स म्हणजे एक्स टू द पॉवर टू आणि एक्स टू द पॉवर वन. आता एक्स टू द पॉवर झिरोचं पद नाहीये तर आपलं काय करूया तिथं झिरो घेऊया म्हणजेच थ्री एक्स स्क्वेअर मायनस फाय एक्स प्लस झिरो इट इज द इंडेक्स फॉर्म ऑफ सेकंड पॉलिनॉमियल. थर्ड पॉलिनॉमियल इज फाय एक्स स्क्वेअर. आता इथं एक्स टू द पॉवर वनची पण व्हॅल्यू नाहीये एक्स टू द पॉवर झिरोची पण व्हॅल्यू नाहीये म्हणजे कोएफिशियंट नाहीये आपण अशा वेळेस काय करतो झिरो घेतो म्हणून मी इथं काय करणार आहे फाय फाय इंटू एक्स टू द पॉवर टू प्लस झिरो इंटू एक्स टू द पॉवर वन प्लस झिरो इंटू एक्स टू द पॉवर झिरो म्हणजेच आपण काय लिहू शकतो इथं झिरो कारण ही व्हॅल्यू म्हणजे एक होते झिरो इंटू एक झिरोचे आणि म्हणून आपण दिलेली जी काही पॉलिनॉमियल्स आहेत ते पॉलिनॉमियल्स आपण कशात लिहिलेली आहे इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलेली आहेत. आता नेक्स्ट तुम्हाला ऍक्टिव्हिटी त्याच्यातच दिलेली आहे कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर लिहा. कोइफिशियंट आता कोइफिशियंट कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता इथे एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअरला मल्टिप्लिकेशन मध्ये काय आहे वन आहे. इथे एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअरला मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आहे तीन आहे. इथे एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअरला मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आहे पाच आहे आणि एक्स स्क्वेअरचे कोइफिशियंट काय आहेत व्हॉट आर द कोइफिशियंट्स ऑफ एक्स स्क्वेअर देन कोइफिशियंट्स ऑफ एक्स स्क्वेअर आर वन थ्री अँड फाय. सो आय कॅन राईट हिअर
कोएफिशिएंट्स ऑफ एक्स स्क्वेअर आर हियर वी हैव गिवन स्क्वेअर सो वी राइट हियर कोएफिशिएंट्स ऑफ एक्स स्क्वेअर इन स्क्वेअर सो इन फर्स्ट इक्वेशन कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1 इन सेकंड पॉलिनोमियल कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 3 एंड इन थर्ड पॉलिनोमियल कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 5 देन नेक्स्ट कोएफिशिएंट्स ऑफ एक्स कोएफिशिएंट्स ऑफ एक्स आर फर्स्ट पॉलिनोमियल मध्ये 3 सेकंड पॉलिनोमियल मध्ये 5 एंड थर्ड पॉलिनोमियल मीन्स थर्ड पॉलिनोमियल में कोएफिशिएंट ऑफ एक्स इज 0 देन कोएफिशिएंट ऑफ एक्स वी कंप्लीट हियर कॉन्स्टेंट टर्म्स कॉन्स्टेंट टर्म मीन्स इट इज कॉन्स्टेंट टर्म इन पॉलिनोमियल 1 In polynomial 2, constant term is 0. And in polynomial 3, constant term is 0. So, constants are minus 5, 0 and 0 respectively. So, this is the activity. ऑन टेक्स्ट बुक पेज नंबर 31 मला वाटतं ही तुम्हाला समजली असेल आपण नेक्स्ट वीट इज स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे हे पाहायचं आपल्याला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हियर ए बी सी आर द रिअल नंबर्स A, B, C are the real numbers. The numbers which can be shown on number line are called real numbers. That is natural numbers, whole numbers, rational numbers, irrational numbers, etc. Here, इथं आता आपण काय करूया? जर A बरोबर 0 ठेवलं तर काय होते 0 गुणिले एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 म्हणजे हे होल जे पद आहे ते काय होते 0 होते बी एक्स प्लस सी बरोबर 0 म्हणजे ए इक्वल टू जर 0 ठेवलं तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन टर्न्स इन टू लिनियर पॉलिनॉमियल किंवा लिनियर इक्वेशन आणि म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवायचं की क्वाड्रॅटिक फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जेव्हा आपण स्टँडर्ड फॉर्म लिहू तेव्हा आपल्याला ही अट मेन्शन करणं आवश्यक आहे ए इज नॉट इक्वल टू 0 ए हा काय असला नाही पाहिजे 0 असला नाही पाहिजे तरच हे इक्वेशन काय असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि ए जर आपण 0 ठेवला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणारच नाही कारण इट टर्न्स टू लिनियर इक्वेशन सो दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ वी पुट बी इक्वल टू 0 आता आपण बी बरोबर 0 ठेवलं बी इक्वल टू 0 ठेवलं तर आपल्याला मिळतं एक्स वर्ग प्लस सी इक्वल टू 0 दिस इक्वेशन इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज द व्हेरिएबल प्रेझेंट इन द इक्वेशन हॅज डिग्री 2 म्हणजे व्हेरिएबलची डिग्री किती आहे 2 आहे आणि ए ची किंमत आपल्याला म्हणजे काहीतरी ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे व्हेरिएबलची किंमत 2 आहे ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे हे इक्वेशन काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि सी इक्वल टू जर 0 ठेवलो आपण सी इक्वल टू 0 ठेवलो तर इक्वेशन काय होईल एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इक्वल टू सी दिस इक्वेशन ऑल्सो
क्वाड्रेटिक इक्वेशन, बिकॉज द वेरिएबल हैज डिग्री टू, ओनली वन वेरिएबल विथ डिग्री टू, सो दिस इक्वेशन इज कॉल्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन असण्यासाठी फक्त ए हा शून्य असू नये, बाकी बी झिरो असला तरी चालेल, सी झिरो असला तरी चालेल, किंवा एकाच वेळेस बी आणि सी एकाच वेळेस झिरो असले तरी चालतील. हे झिरो आणि हे झिरो जरी असलं तरी हे इट इज ऑल्सो अ क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशनचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍक्टिव्हिटी, टेक्स्टबुक पेज नंबर 31. हियर इज द ऍक्टिव्हिटी, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. टेबल दिलेला आहे आपल्याला, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, स्टँडर्ड फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. स्टँडर्ड फॉर्म लिहून आपल्याला ए बी सी च्या किमती काढायच्या आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन फर्स्ट, एक्स स्क्वेअर मायनस फोर इक्वल टू झिरो, आपल्याला त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे एक्स स्क्वेअर. आता इथं एक्सचा कोइफिशियंट नाहीये, म्हणजे एक्सचं पद नाहीये, तर आपण काय करणार आहोत इथं प्लस झिरो इंटू एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. अँड दिस इक्वेशन वी हॅव टू कम्पेअर विथ जनरल फॉर्म ऑर स्टँडर्ड फॉर्म, मीन्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो. याच्यासोबत आपल्याला हे इक्वेशन कम्पेअर करायचं आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर झिरो एक्स, एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मायनस फोर, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती असणार आहे, ए ची व्हॅल्यू इथं एक येईल, बी ची व्हॅल्यू किती असणार आहे, बी ची व्हॅल्यू झिरो, आणि सी ची व्हॅल्यू येईल मायनस फोर. नेक्स्ट क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे वाय स्क्वेअर इक्वल टू टू वाय मायनस सेवन. आता इथं आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे, म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू टू वाय मायनस सेवन आहे, त्याला आपल्याला लेफ्ट हँड साईडला न्यायचं आहे, कारण लेफ्ट हँड साईडला नेल्याशिवाय आपल्याला इक्वल टू झिरो लिहिता येणार नाही. टू वायला आपण लेफ्ट हँड साईडला नेताना ते काय होतील, मायनस टू वाय, मायनस सेवनला नेताना ते होतील प्लस सेवन इक्वल टू झिरो. आणि आपल्याला ह्याला कम्पेअर करायचं आहे एक्स वर्ग, आता इथं आपल्याला असं ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी शी कम्पेअर करा इक्वल टू झिरो. ए ची किंमत येईल वन, बी ची किंमत येईल मायनस टू, आणि सी ची किंमत येईल प्लस सेवन. त्यानंतर नेक्स्ट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स. आता इथं आपल्याला कॉन्स्टंट झिरो कॉन्स्टंट दिलेला नाहीये, म्हणून आपण काय करणार आहोत, कॉन्स्टंट झिरो घेणार आहोत. एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस झिरो इक्वल टू झिरो. ए ची व्हॅल्यू येईल, याला कम्पेअर करायचं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो. ए ची व्हॅल्यू येईल एक, बी ची व्हॅल्यू येईल टू, आणि सी ची व्हॅल्यू येईल झिरो. ए ची व्हॅल्यू वन, बी ची व्हॅल्यू टू, आणि सी ची व्हॅल्यू येईल झिरो. अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्हिटी कम्प्लीट केलेली आहे. नेक्स्ट आहे डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. हियर थ्री इक्वेशन्स आर गिवन अँड वी हॅव टू डिसाइड वेदर दे आर क्वाड्रेटिक ऑर नॉट. पहिलं इक्वेशन आहे नाईन वाय स्क्वेअर प्लस फाय इक्वल टू झिरो. दिस इज द इक्वेशन हॅव्हिंग ओनली वन व्हेरिएबल. इथं काय आहे, ओनली वन व्हेरिएबल आहे, ओनली वन व्हेरिएबल हॅव्हिंग डिग्री टू. आपल्याला असं लिहायचं आहे त्याचा हॅव्हिंग डिग्री टू. जी अट आहे क्वाड्रेटिक इक्वेशन साठीची ती अट इथं फुलफिल होती आहे, एक डिग्री एक व्हेरिएबल आहे आणि डिग्री किती आहे, टू आहे, म्हणजे हे दिलेलं इक्वेशन काय आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. सो इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. नेक्स्ट इक्वेशन इज एम क्यूब मायनस फाय एम स्क्वेअर प्लस फोर इक्वल टू झिरो. हिअर एम इज द ओनली वन व्हेरिएबल बट द डिग्री ऑफ व्हेरिएबल इज थ्री. डिग्री ऑफ व्हेरिएबल इज
3. So it is not quadratic equation. कारण quadratic equation ची degree काय पाहिजे? Maximum 2 पाहिजे. आणि म्हणून हे quadratic equation नाहीये. Third equation दिलेला आहे. एका ब्रॅकेट मध्ये l plus 2, मल्टिप्लिकेशन मध्ये दुसरा ब्रॅकेट आहे l minus 5. आता ऍक्च्युअली हे आपल्याला काय करावं लागेल? सिम्प्लिफाय करावं लागेल. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला भेटेल l इंटू l, l स्क्वेअर मायनस 5l प्लस 2l मायनस 10. मीन्स l स्क्वेअर मायनस 3l मायनस 10. आता इथं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की l इज द व्हेरिएबल अँड इट इज ओनली वन विथ डिग्री 2. सो इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणून ते काय आहे? क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ज्यावेळेस इक्वेशन तुम्हाला ब्रॅकेट मध्ये किंवा रेषीय त्याला आपण म्हणतो लिनियर पॉलिनॉमियल मध्ये दिलं जाईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे? त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि मग सांगायचं आहे वेदर इट इज क्वाड्रेटिक ऑर नॉट. नेक्स्ट रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला इथे एक इक्वेशन दिलेलं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 7x प्लस 10 इक्वल टू 0 आणि x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2, 5, 3. आता ही इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आहे आणि ही राईट हँड साईड आहे. आता दिलेली इक्वेशनची जी लेफ्ट हँड साईड आहे ती आपण लिहून घेऊया. LHS इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 10. आता आपण x इक्वल टू 2 ठेवूया. पुट x इक्वल टू 2 इन गिवन LHS, देन LHS बिकम 2 स्क्वेअर मायनस 7 इंटू 2 प्लस 10. 2 स्क्वेअर मीन्स 4 मायनस 7 इंटू 4, 7 इंटू 2 मीन्स 14 प्लस 10. आता ज्यांचे साईन सेम आहेत, 4 आणि 10 साईन सेम आहे, आपण काय करूया? ऍड करूया त्याला. 14 मायनस 14 इक्वल टू 0. इक्वल टू 0 मीन्स इट इज RHS. आपली राईट हँड साईड काय आहे? 0 आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड मध्ये जेव्हा आपण x ची व्हॅल्यू 2 ठेवू तेव्हा त्या लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू किती येत आहे? 0 येत आहे. म्हणजेच त्या इक्वेशनचं काय होत आहे? सॅटिस्फॅक्शन होत आहे. म्हणजे x इक्वल टू 2, इफ वी पुट x इक्वल टू 2 इन द गिवन इक्वेशन देन इक्वेशन सॅटिस्फाय. इक्वेशन काय होत आहे? सॅटिस्फाय होत आहे. तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे? 2 त्या 2 आपल्याला इक्वेशनचं काय म्हणायचं आहे? रूट म्हणायचं आहे. मीन्स the values of the variables which satisfy the given quadratic equation are called roots of the quadratic equation. The value of variable, here the value of variable is 2. आणि ह्या 2 मुळे काय होते? इक्वेशन सॅटिस्फाय होते. म्हणजे LHS इक्वल टू RHS होते. म्हणजे 2 इज द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. देन वी पुट x equal to 5. Here, if we put x equal to 5, then LHS become 5 square minus 7 into 5 plus 10. 5 square means 25, 7 into 5 means 35 plus 10. 25 plus 10 equal to 35, 35 minus 35 equal to 0. Means it is equal to RHS. Means if we put x equal to 5, then equation satisfies. It means that phi is the root of the given quadratic equation. Next value, if we put x equal to 3, then LHS become 3 square minus 7 into 3 plus 10. 3 square means 9, 7 into 3 means 21 plus 10. 9 plus 10 equal to 19 minus 21. Here the signs are opposite, so we have to subtract 19 from 21. So the answer is minus 2, which is not equal to 0, that is RHS. So x equal to 3 is not root of the given quadratic equation.
अशा पद्धति ने अपन क्वाड्रेटिक इक्वेशन च इंट्रोडक्शन, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, स्टैंडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन याचा अपन अभ्यास केलेला आहे। यावर आधारित प्रैक्टिस सेट 2.1 आहे। विद्यार्थ्यांनी हा वीडियो पाहून प्रैक्टिस सेट 2.1 सोडवावा। जी प्रॉब्लेम्स तुम्हाला हार्ड वाटतात, अवघड वाटतात, डिफिकल्ट वाटतात सोडवण्यासाठी ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, त्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।